नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी अकॅडमीच्या क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजपासून आपण भूगोल या विषया अंतर्गत घटक अभ्यासणार आहोत. पहा, महाराष्ट्र स्थान, विस्तार आणि सीमा. तर या घटकामध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने सर्व अशी सखोल माहिती अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे या घटकाचा देखील अभ्यास आपण संपूर्णत नकाशाच्या माध्यमानेच करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपणास आता हा जो काही नकाशा दिसत आहे महाराष्ट्राचा, तर हा प्राकृतिक नकाशा आहे. पहा, या नकाशावरून आपल्याला एक महाराष्ट्र राज्याचा आकार ध्यानामध्ये येतोय. पहा, तर साधारणपणे महाराष्ट्र राज्याचा जो काही आकार आहे तर हा त्रिकोणाकृती असलेला आपल्याला दिसून येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, समजा आपण हा अरबी समुद्राकडची जी बाजू आहे तर तो आहे महाराष्ट्राचा पाया असं मानूया. आणि इकडे हा जो काही नागपूर, भंडारा, गोंदिया हा जो काही पूर्वेकडचा भाग दिसत आहे तर या ठिकाणी महाराष्ट्राचं टोक मानूया. आपण जो काही आज अभ्यास करणार आहोत, पहा विद्यार्थी मित्रांनो, तो अत्यंत महत्वपूर्ण आहे परीक्षेच्या दृष्टीने. मग कोणतीही परीक्षा असो त्या ठिकाणी तो अत्यंत महत्वाचा असा ठरणारा घटक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार आता पाहूया. तर महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार आहे, पहा, 15° 44' उत्तर. पुन्हा एकदा लक्षात घ्या, महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार आहे 15° 44' उत्तर ते 22° 6' उत्तर. पुन्हा एकदा लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्याचा अक्षरवृत्तीय विस्तार आहे 15° 44' उत्तर ते 22° 6' उत्तर. अशा प्रकारे महाराष्ट्र राज्याचा अक्षरवृत्तीय विस्तार असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे जर रेखावृत्तीय विस्ताराचा आपण विचार केला तर 72° 36' पूर्व. पुन्हा एकदा लक्षात घ्या, 72° 36' पूर्व ते 80° 54'. पुन्हा एकदा ध्यानात घ्या, 72° 36' पूर्व ते 80° 54'. अशा प्रकारे महाराष्ट्र राज्याचा अक्षरवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार आहे. या सर्वांचा पुन्हा एकदा आपण सराव घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण अक्षरवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार पाहिलेला आहे. तर महाराष्ट्र राज्याची जी काही आपण आता सीमा पाहणार आहोत, तर पहा, हा महाराष्ट्र राज्याला जो काही समुद्र किनारा लाभलेला आहे तर हा आहे 720 किलोमीटर लांबीचा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची जी काही लांबी आहे दक्षिणोत्तर, तर ती साधारणपणे 720 किलोमीटर मानली जाते. तर इकडे जर आपण पूर्व पश्चिम लांबीचा विचार केला तर ती साधारणपणे महाराष्ट्राची लांबी आहे 800 किलोमीटर. पुन्हा एकदा लक्षात घ्या, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम जी लांबी आहे ती आहे 800 किलोमीटर आणि उत्तर दक्षिण रुंदी जी काही आहे तर ती साधारणपणे 720 किलोमीटर असलेली आपल्याला दिसून येतो दिसून येते. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याला हा समुद्र किनारा देखील 720 किलोमीटर लांबीचा लाभलेला आहे. अतिशय समृद्ध असा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ आहे, पहा, 3,07,713 चौरस किलोमीटर. तर अशा प्रकारे महाराष्ट्र राज्याचं एकूण क्षेत्रफळ, पुन्हा एकदा लक्षात घ्या की महाराष्ट्र राज्याचं जे काही एकूण क्षेत्रफळ आहे तर ते आहे, पहा, 3,07,713 चौरस किलोमीटर. तर महाराष्ट्र राज्याने भारत देशाचा जे काही एकूण भूभाग व्यापलेला आहे, पहा, तर तो एकूण 9.36% भूभाग महाराष्ट्र राज्याने आपल्या भारत देशाचा व्यापलेला दिसून येतो. पुन्हा एकदा ध्यानात घ्या विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याने आपल्या भारत देशाचा एकूण 9.36% एवढा भाग व्यापलेला आहे. महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ आहे, पहा, 3,07,713 चौरस किलोमीटर. आणि जर आपण क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कोणतं जर विचार केला तर ते राजस्थान आहे. राजस्थान नंतर मध्य प्रदेश, त्यानंतर महाराष्ट्र. असा महाराष्ट्र राज्याचा क्षेत्रफळाच्या बाबतीत आपल्या भारत देशामध्ये तिसरा क्रमांक लागतो. तर अशा प्रकारे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य तिसऱ्या क्रमांकाचं राज्य असलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण हा काही जो अभ्यास करत आहोत
तो परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा अभ्यास ठरणार आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार जो आहे तर तो आहे 15° 44' उत्तर अक्षरवृत्त ते 22° 6' उत्तर अक्षरवृत्त. त्याचप्रमाणे रेखावृत्तीय विस्ताराचा विचार केला तर महाराष्ट्र राज्याचा रेखावृत्तीय विस्तार आहे पहा 72° 36' पूर्व ते 80° 54' पूर्व. अशा प्रकारे महाराष्ट्र राज्याचा विस्तार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचा जो काही आकार आहे तर साधारणपणे तो व्ही आहे, व्ही सारखा आहे. तर दक्षिणेला हा चिंचोळा होत गेलेला आहे, उत्तरेकडे रुंद आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा पाया आपण पाहिला नकाशाच्या दृष्टीने तर तो कोकणात आहे आणि निमूळ तर टोक हे विदर्भाकडे आहे, म्हणजे नागपूर भंडारा गोंदियाच्या दिशेने ते आहे. तर महाराष्ट्राचं आपण क्षेत्रफळ सुद्धा पाहिलं तर महाराष्ट्र राज्याने एकूण भारताच्या क्षेत्रापैकी 3,07,713 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेलं आहे. पूर्व पश्चिम रुंदी जी आहे तर ती आहे 800 किलोमीटर आणि जी काही लांबी रुंदी जी आहे दक्षिण उत्तर रुंदी तर ती 720 किलोमीटर असलेली आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे ही देखील माहिती आपण पाहिली की क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा राजस्थान मध्य प्रदेश या राज्यांच्या नंतर तिसरा क्रमांक लागतो. एकूण क्षेत्रफळाच्या 9.36% क्षेत्र महाराष्ट्र राज्याने व्यापलेलं आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपण आणखी काही माहिती पाहूया. तर ही जी काही आपण माहिती पाहत आहोत परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 1 मे 1960 झालेली आहे. या अगोदर आपण जे काही इतिहास आहे तो इतिहासामध्ये आपण वाचलेला आहे की कशा प्रकारे या घडामोडी घडून आल्या. भाषिक तत्वावर महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी ही अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची मागणी होती आणि या मागणीला यश आलेलं आहे. पहा 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. तर महाराष्ट्र राज्यामध्ये त्यावेळेस 26 जिल्हे 235 तालुके आणि एकूण 4 प्रशासकीय विभाग होते. तर हा जो काही महाराष्ट्राचा नकाशा आहे तो बदलत गेलेला आहे पहा. तर अशा प्रकारे 1 मे 1960 जरी भूभाग तेवढाच असला त्यामध्ये बदल झालेला नसला तरी नंतर विविध प्रकारे जिल्ह्यांचं विभाजन झालेलं आहे प्रशासकीय सोयीच्या दृष्टीनं. आणखी 2 प्रशासकीय विभाग झालेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे जरी महाराष्ट्राचा नकाशा एकसंधपणे पूर्ण जसा तसा असला त्याच्यामध्ये काही बदल झालेला नसला तरी अंतर्गत बदल झाल्यामुळे ह्या अशा स्वरूपाचे हे बदल आपल्याला दिसून येतात. तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 झाली. त्यावेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये 26 जिल्हे 235 तालुके आणि 4 प्रशासकीय विभाग होते. पुन्हा एकदा लक्षात घ्या, हा प्रश्न बऱ्याचदा रिपीट झालेला आहे आणि या ठिकाणी वारंवार सांगण्याची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो की हे या कोणत्या परीक्षेमध्ये रिपीट झालंय किंवा हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हा संपूर्ण घटकच परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मग ती कोणतीही परीक्षा असो, अगदी पोलीस विभागाची परीक्षा असली तरी हे महत्त्वाचं आहे, क्लर्कची परीक्षा असली तरी महत्त्वाचं आहे आणि MPSC साठी तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आणि 355 तालुके आहेत आणि त्याचप्रमाणे 6 प्रशासकीय विभाग आहेत. अशा प्रकारे हे अंतर्गत चेंजेस 1 मे 1960 नंतर झालेले आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो तर पहिला प्रशासकीय विभाग आहे पहा 6 प्रशासकीय विभागांपैकी कोकण. तर कोकण याचं जे क्षेत्रफळ आहे तर 30,746 चौरस किलोमीटर आहे. या कोकणामध्ये मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. तर अशा प्रकारे हा कोकण विभाग आहे. त्यानंतरचा विभाग आहे पहा पुणे प्रादेशिक विभाग.
तर यामध्ये आहे पहा पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर कोल्हापूर म्हणजेच हा पश्चिम महाराष्ट्र विभाग सुद्धा म्हणतो पहा आपण किंवा पुणे हा प्रशासकीय विभाग सुद्धा असा उल्लेख केला जातो. तर या पुणे या प्रशासकीय विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे नाशिक विभाग आहे. या नाशिक विभागामध्ये नाशिक अहमदनगर धुळे जळगाव नंदुरबार तर अशा प्रकारे या ठिकाणी खान्देश उल्लेख केलेला आहे पहा. पण या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्याचा समावेश खान्देशामध्ये होत नाही. तर म्हणजे त्याच्या दृष्टीने प्रशासकीय दृष्टीने होतो परंतु साधारणपणे खान्देश हा शब्द जो काही वापरला जातो तर तो अहमदनगर सोडता प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने तो नाशिक विभागात देण्यात आलेला असला तरीही. त्यानंतर आहे पहा औरंगाबाद विभाग. यामध्ये औरंगाबाद जालना बीड परभणी हिंगोली उस्मानाबाद लातूर नांदेड या जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यानंतरचा विभाग आहे पहा अमरावती किंवा पश्चिम विदर्भ विभाग. यामध्ये अमरावती बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम या जिल्ह्यांचा समावेश असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा प्रशासकीय विभाग आहे नागपूर विभाग किंवा पूर्व विदर्भ विभाग. यामध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश होतो. अशा प्रकारे हे 36 जिल्ह्यांचं विभाजन अशा प्रकारे 6 प्रशासकीय विभागांमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपण नैसर्गिक सीमा ज्या काही महाराष्ट्राला राज्याला लाभल्या आहेत त्याविषयी आता माहिती पाहूया. पहा वायव्य सातमाळा डोंगर रांगा गाळणा टेकड्या सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या. पहा पुन्हा एकदा वायव्येला महाराष्ट्र राज्याच्या वायव्येला सातमाळा डोंगर रांगा गाळणा टेकड्या आणि सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या आहेत. पहा या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला आपल्याला सातपुडा पर्वत दिसत आहे. तर अशा प्रकारे हा सातमाळा डोंगर रांगा सुद्धा इकडेच आहेत. त्याचप्रमाणे हा सातपुडा पर्वत अत्यंत महत्वाचा आहे जो महाराष्ट्र राज्याची उत्तर नैसर्गिक सीमा जी आहे तर ती निश्चित करण्याचं कार्य करतो. या ठिकाणी बारीक सारीक गोष्टी दाखवलेल्या नाहीत. या ठिकाणी आपण सातपुडा पर्वत स्पष्टपणे पाहू शकतो. तर अशा प्रकारे सातपुडा पर्वत महाराष्ट्र राज्याची उत्तर सीमा नैसर्गिकरित्या बद्ध केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा त्याचप्रमाणे पूर्वेस गाविलगड टेकड्या आहेत. आता आपण या ठिकाणी वायव्य सातमाळा डोंगर रांगा पाहिल्या तर या ठिकाणी पहा हलकासा थोडा मिस्टेकली बोलण्यामध्ये आलेलं होतं. तर वायव्य सातमाळा डोंगर रांगा या ठिकाणी दिसत आहेत पहा सातपुडा कडे माझं लक्ष गेलं ज्यावेळेस आपण पेज चेंज केलं त्यावेळेस. तर वायव्येला सातमाळा डोंगर रांगा आहेत. वायव्य हा जो काही भाग दिसत आहे या ठिकाणी सातमाळा डोंगर रांगा आपल्याला दिसत आहेत आणि उत्तरेला या ठिकाणी सातपुडा पर्वताने महाराष्ट्राची नैसर्गिक सीमा निश्चित केलेली आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो ईशान्येस दरेकसा टेकड्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. तर ईशान्येला जो काही भाग आहे तर ईशान्येचा जो काही दरेकसा टेकड्यांचा इकडचा भाग आहे तर या ठिकाणी दरेकसा टेकड्या असलेल्या आपल्याला दिसून येतात पूर्व भागामध्ये आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपण जर नंतर पाहिलं तर अशा प्रकारे पूर्वेस शिरोली टेकड्या ज्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत भामरागड किंवा या बाजूला त्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. गडचिरोलीचं क्षेत्र इकडे आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी आपल्याला चिरोली टेकड्या असलेल्या दिसून येतात. दरेकसा टेकड्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत. तर अशा प्रकारे दरेकसा टेकड्यांनी महाराष्ट्र राज्याची जी काही ईशान्य सीमा आहे ती निश्चित केलेली आपल्याला दिसून येते. आणि गडचिरोलीमध्ये या चिरोली टेकड्या किंवा भामरागड टेकड्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे दक्षिणेस हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेकोल नदी यांनी महाराष्ट्र राज्याची नैसर्गिक सीमा निश्चित केलेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे पहा या ठिकाणी दक्षिणेला तेरेकोल नदी आपल्याला दिसत आहे. तर या तेरेकोल नदीने महाराष्ट्र राज्याची दक्षिण सीमा जी आहे
ती निश्चित केलेली आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम दिशेला अरबी समुद्र असलेला आपल्याला दिसून येतो, ही महाराष्ट्राची पश्चिम बाजू आहे। तर अशा प्रकारे महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम बाजूला 720 किलोमीटर आपल्या सह्याद्रीच्या पश्चिमेला अरबी समुद्र पसरलेला आहे। ही नैसर्गिक सीमा अरबी समुद्राने पश्चिम सीमा निश्चित केलेली आपल्याला दिसून येते। पुन्हा एकदा पाहूया आपण, तर या इकडे दिसत आहेत पहा सातमाळा डोंगर रांगा, ज्या महाराष्ट्र राज्याची वायव्य सीमा निश्चित करतात। उत्तरेकडे इकडे आपल्याला सातपुडा पर्वतरांगा दिसत आहेत, तर उत्तर बाजू महाराष्ट्राची सातपुडा पर्वतरांगा नैसर्गिकरित्या निश्चित करतात। त्याचप्रमाणे इकडे जर पाहिलं तर गोंदिया जिल्ह्यामध्ये दरेकसा टेकडे आहेत, ज्या महाराष्ट्राची ईशान्य सीमा निश्चित करतात। आणि त्याचप्रमाणे इकडे पूर्वेला जर पाहिलं तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये ज्या असणाऱ्या चिरोली टेकड्या, त्याचप्रमाणे भामरागड टेकड्या या महाराष्ट्र राज्याची पूर्व सीमा निश्चित करतात। आणि दक्षिणेला जर आपण नैसर्गिकरित्या पाहिलं तर या ठिकाणी ही जी काही कोकणामधील तेरेखोल नदी आहे, तर ही तेरेखोल नदी महाराष्ट्र राज्याची दक्षिण सीमा नैसर्गिकरित्या निश्चित करते, हे आपल्याला दिसून